हाय गाइस, दिस इज प्रशांत राउत। वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल। विद्यार्थी मित्रांनो, आपण जी हाउ टू स्टार्ट इंग्लिश स्पीकिंग ची सीरीज सुरू केली आहे, त्या सीरीजमध्ये आज आपण काही महत्त्वाचे इंग्लिश सेंटेन्स स्ट्रक्चर अभ्यासणार आहोत। त्या सेंटेन्स स्ट्रक्चरचा तुम्ही यूज करून डे टू डे लाईफमध्ये अतिशय सुंदर इंग्लिश स्पीकिंग करू शकतात। चला तर आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। पहिलं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ते म्हणजे इफ आय हॅव माय वे। इफ आय हॅव माय वे या स्ट्रक्चरचा अर्थ आहे मला शक्य झाले तर, मला शक्य झाले तर। त्याचा फॉर्म्युला बघा, इफ त्यानंतर सब्जेक्ट, आफ्टर दॅट हॅव किंवा हॅड आपण अकॉर्डिंग टू टेन्स यूज करणार आहोत, आफ्टर दॅट वन्स वे। आता वन्स म्हणजे इथे आपण माय, हर, हिज पॉझिटिव प्रोनाउन्स आपण यूज करू शकतो। आफ्टर दॅट सब्जेक्ट, देन विल किंवा वूड अकॉर्डिंग टू टेन्स, आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिलं रूप वी वन। बघा त्याचे एक उदाहरण आपण बघूया। मला शक्य झाले तर मी तिला संपूर्ण जगाचे सुख प्रदान करीन। मला शक्य झाले तर मी तिला संपूर्ण जगाचे सुख प्रदान करीन। इफ आय हॅव माय वे सो आय विल प्रोवाइड हर द प्लेजर ऑफ होल वर्ल्ड। If I have my way, so I will provide her the pleasure of whole world. त्यानंतर पुढचे उदाहरण बघा काय आहे ते। मला शक्य झाले तर मी तिला क्षणभरही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही। मला शक्य झाले तर मी तिला क्षणभरही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही। If I have my way, so I will not let her go away from me for a moment. If I have my way, so I will not let her go away from me for a moment. त्यानंतर पुढचं वाक्य बघा। तुला शक्य झाले असते तर तू त्याला इथे येऊ दिले नसते। तुला शक्य झाले असते तर तू त्याला इथे येऊ दिले नसते। हेच वाक्य आपण इंग्रजीमध्ये बघा कशाप्रकारे बोलू शकतो। If you had your way, so you would not let him come here. If you had your way, so you would not let him come here. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इफ आय हॅव माय वे म्हणजेच मला शक्य झाले तर या सेंटेन्स स्ट्रक्चरचा तुम्ही वाक्यामध्ये अगदी प्रभावीपणे यूज करून इम्प्रेसिव्ह इंग्रजी बोलू शकतात। त्यानंतर पुढचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ते म्हणजे इन ऑर्डर टू। इन ऑर्डर टू याचा मराठीमध्ये अर्थ आहे च्यासाठी, एखाद्या गोष्टीच्यासाठी। त्याचं फॉर्म्युला बघा। ॲक्शन म्हणजे जी क्रिया आपल्याला करायची आहे ती क्रिया, ते सेंटेन्स। आफ्टर दॅट इन ऑर्डर टू या फ्रेजचा आपण यूज करणार आहोत, आणि प्लस पर्पज। पर्पज म्हणजे काय? जे कार्य, जी क्रिया आपण ज्या हेतूसाठी करणार आहोत ते पर्पज। तर अशा प्रकारे या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला इन ऑर्डर टू या सेंटेन्स स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे। त्याचे एक्झाम्पल बघूयात। मी तुम्हाला इंग्रजी शिकविण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन। मी तुम्हाला इंग्रजी शिकविण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन। I will do my best in order to teach you English. I will do my best in order to teach you English. त्यानंतर आणखी एक उदाहरण बघा। नवीन कार खरेदी करण्यासाठी आपण पैसे वाचवू। नवीन कार खरेदी करण्यासाठी आपण पैसे वाचवू। We will save money in order to buy a new car. We will save money in order to buy a new car. After that पुढचं उदाहरण बघा। चांगले गुण मिळवण्यासाठी तुला खूप अभ्यास करणे आवश्यक आहे। चांगले गुण मिळवण्यासाठी तुला खूप अभ्यास करणे आवश्यक आहे। यू नीड टू स्टडी हार्ड इन ऑर्डर टू गेट गुड मार्क्स। यू नीड टू स्टडी हार्ड इन ऑर्डर टू गेट गुड मार्क्स। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इन ऑर्डर टू या फ्रेजचा देखील तुम्ही वाक्यामध्ये अतिशय सहज उपयोग करू शकतात आणि इम्प्रेसिव्ह इंग्रजी बोलू शकतात। तर अशा प्रकारे इफ आय हॅव माय वे आणि इन ऑर्डर टू या दोन अतिशय महत्त्वाच्या सेंटेन्स स्ट्रक्चरचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे। त्याचा यूज कशाप्रकारे करतात ते देखील पाहिलेले आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर का आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन प्रेस करून नोटिफिकेशन देखील ऑन करा। टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग, keep smiling.